शिंदे साहेब, तुम्ही आता उल्लेख केलात 20-22 वर्ष झाली दिघे साहेबांना जाऊन, आणि एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्यांच्या जाण्याचं जे राजकारण आहे ते थांबत नाही. सातत्यानं थोड्या थोड्या कालावधीनंतर त्यांच्या मृत्यूला आधार घेऊन एक आरोप प्रत्यारोपांचं राजकारण केलं जातं. हे सगळं बघून तुमची भावना काय होते या सगळ्याबद्दल? आता काय ते चर्चा सगळ्या काय वेगवेगळ्या पद्धतीने लोक करत असतात. आमचं तर मोठं नुकसान झालं दिघे साहेब गेल्यामुळे. पक्षाचं नुकसान झालं, संघटनेचं नुकसान झालं. दिघे साहेब एका दिवसामध्ये 2 दिवसाचं काम करायचे. बाळासाहेब देखील त्यांना सांगायचे, अरे आनंद तुम काय हे चाललंय, प्रकृतीची काळजी घे. आजारी होते, हार्ट अटॅक आला होता, त्यावेळेस ते देवीच्या मिरवणुकीत जायला लागले. बाळासाहेबांनी सांगितलं थांब. पण काय त्यांचं जे काय एक त्यांना काय त्यांची दैवी शक्ती होती. तुम्ही तुम्ही इतके त्यांच्या जवळ होतात, खरं तर स्पष्ट विचारायचं झालं तर हे राजकारण सातत्यानं केलं जातं म्हणून विचारतोय. लोकांच्या मनातून एक संभ्रम तुम्ही सांगताय तर तो दूर होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं की नेमकं काय झालं त्या काळामध्ये, जसे आरोप केले जातात असं काही तुम्हाला दिसलं वाटलं कधी? नाही, यामध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्ये पायातला ऍक्सिडेंट झाला होता पायाला. परंतु त्यांना निदान जे डायग्नोसिस जे केलेलं आहे त्याच ते हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असं. तुम्हाला म्हणजे हा खरा शेवटचा प्रश्न, त्यांना खूप आपण मिस करतोय असं कधी वाटलं? ते गेल्यानंतर आता या गेल्या 22 वर्षांमध्ये खूप तुम्ही मिस केलं असा एखादा प्रसंग? त्यांचा असा प्रसंग म्हणजे त्यांच्या आठवणीशिवाय एकही म्हणजे आमचा क्षण जातच नाही आणि एकही कार्यक्रम देखील त्यांच्या आठवणीशिवाय होत नाही. म्हणजे दिघे साहेब म्हणजे जे न होणारी कामं म्हणजे कोणी विचार पण करू शकत नाही. बाबासाहेब पुरंदरेंचा आपला जाणता राजा असेल, अफाट गर्दी, तुफान गर्दी, आणि कसं त्यांचं कामाची पद्धत म्हणजे एकदम आम्ही समजूनच घ्यायचो त्यांचं काम कसं आहे ते, आणि मग त्यांना हवं ते आम्ही करायचो. मग तिथे काय चुकलं की मग ते माझ्यावर काय तो प्रसंग मगाचे तुम्ही विचारला तसा आला नाही. पण त्यांचं सगळं एकदा तर मासुंदा तलावच खोदला त्यांनी, पाणी खराब झालं, दूषित पाणी झालं, हिरवं पाणी झालं, त्याच्यात तवंग आले. आता हे मासुंदा तलाव किती मोठा आहे ते बोले आपण चला खोदूया. अरे बोलो खोदूया. आणि पाणी काढलं सगळं पंपानी आणि हजारो ट्रक लावून टाकले आतमध्ये, जेसीबी पोकलेन पूर्ण हे केलं. त्याच्यात गणपतीच्या मूर्ती ज्या फायबर प्लॅस्टर पॅरिसच्या वगैरे ज्या होत्या त्या जाऊन सगळं तिथे विसर्जन करायचे. त्या सगळे झरे बंद झाले होते, सगळे झरे पुन्हा जिवंत केले. म्हणजे त्यांना वाटलं की आता हे करायचं आहे. आणि त्यांना तर मी आम्ही सगळेच करतोय. म्हणजे आता पण कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलंही काय आम्हीच काय सगळे म्हणजे त्यांची आठवण सगळेच. आता उद्धव साहेब देखील कुठला असा कार्यक्रम असला की त्यांची आठवण काढतात. आणि म्हणजे तसं म्हणजे कार्यकर्ता म्हणजे कुठेही काही पूर येऊ द्या, महापूर येऊ द्या, आता तर ठीक आहे माझ्याकडे गाड्या घोड्या सगळं. तेव्हा काय होतं, तेव्हा तो जांभूळपाड्याचा ते पेन मधला कुठला जोशी साहेब ते जांभूळपाडा रायगड मधला तिकडे पूर आला, हा पालीच्या इथला हे सगळं आपलं लवाजमा भांडी कुंडी कपडे लत्ते सगळं ट्रकच्या ट्रक बनते. ते कसं ते आम्ही शिकलो आता, त्यामुळे आम्हाला काय अडचण येत नाही. म्हणून महाडला गेलो, चिपळूणला गेलो, कोल्हापूर, सांगली, सगळं आमचा लवाजमा सोबत असतो म्हणजे ट्रकच्या ट्रक सगळं. ते अशा काळामध्ये होते की ज्या काळामध्ये सोशल मीडिया इतका नव्हता, त्यामुळं त्यांचं महाराष्ट्राला जितकी असायला पाहिजे तितकी कदाचित ओळख नाहीये. ह्या सिनेमाच्या मुळं हे काय प्रकरण होतं, हे काय रसायन होतं, हे महाराष्ट्राच्या समोर ह्या सिनेमाच्या मुळं येईल आणि त्यामुळं नक्कीच अनेकांना त्यांची नव्यानं ओळख होईल असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.